शनिवारी कोरोनाचे 19 रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण दत्तवाड येथे आढळले आहेत. दत्तवाड येथे एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती आणि शनिवारी त्यानंतर 5 महिला आणि 5 पुरुषांना कोरोना झाल्याचं सांगण्यात आलं. गोसरवाड, गौरवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, जयसिंगपूर येथे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर कुरुंगवाड येथील एक नगरसेवक आणि एका पत्रकारालाही कोरोनाची बाधा झाली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये आज दिवसभरात पुन्हा 8 वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे मिरज शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. आज शनिवारी 18 जुलै रोजी 8 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मिरज शहराबरोबर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोन खासगी डॉक्टरांना माजी सैनिक वसाहत 1 पुरुष, गणेश तलाव 1 महिला, अंबिका नगर 1 महिला, 2 8 व 11 वर्ष मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी येथे 11 रुग्ण सापडले आहेत. आज शिरगुप्पी मध्ये नव्याने 9 रुग्ण सापडल्याने सीमा भाग हादरून गेला आहे. 15 जुलै रोजी सापडलेले एका रुग्णाच्या संपर्कात एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती आल्या होत्या. दोघे केरळहून आले होते. त्यांचाही रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. 4 महिला व 1 16 वर्षीय तरुणी व 4 पुरुष असे एकूण 9 रुग्ण सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी पुढे पाठवण्यात आलं आहे. बस स्टँड विभाग 4, बेकरी व्यावसायिक 2, राजेंद्र चौक, सूर्यवंशी गल्ली व माळभाग या ठिकाणी प्रत्येकी 1 असे रुग्ण सापडले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुष्पलता सोनत यांनी दिली. निपाणी तालुक्यातील बारवाड येथील एका 51 वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर येथील सीपीआर येथून शनिवारी 18 जुलै रोजी सदर व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने बारवाडमध्ये खळबळ माजली. ग्रामपंचायत यंत्रणा सतर्क झाली असून सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर रुग्णांची माहिती घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यांची सतत तब्येत बिघडत असल्याने संजय गोडावत येथील कोविड सेंटरमध्ये आपला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. शनिवारी 18 जुलै रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाने सदर पॉझिटिव्ह रुग्णाचा 200 मीटरचा एरिया पूर्णपणे सील केला आहे. उपरी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 26 वर पोहोचली. आज नव्याने 9 कोरोना रुग्ण सापडल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. विठ्ठल चौक परिसरात 5, महाराणा प्रताप चौक 2, सूर्य कॉलनी 1, तळंदगे रोड 1 अशा एकूण 9 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील अथणी तालुक्यातील तंगडी शिनाळ येथून शिंदेवाडीत आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली आहे. 3 दिवसापूर्वी कर्नाटकातून तंगडी शिनाळ येथून शिंदेवाडीत पाहुण्यांच्या घरी आलेल्या एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तंगडी शिनाळ येथून शिंदेवाडी येथे आल्यावर त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला आरग येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. संबंधित डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मिरज येथे शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. त्या रुग्णाचा स्वॅबचा रिपोर्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हॉस्पिटल 14 दिवसांसाठी सील केलं आहे. त्यामुळे पुन्हा आरग आणि शिंदेवाडीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मानवतेला काळी माफ असणारी घटना अथणी येथे घडली आहे. असं कुठं घडू नये असा प्रकार घडत आहे. कर्नाटकातील अथणी हा तालुका सध्या चर्चेचा आहे. सदाशिव सदाशीर किरट्टी या 55 वर्षाच्या नागरिकाला कोरोना झालाच नव्हता, पण त्याचं निधन झालं. त्याला कोरोना झाला अशी अफवा शहरात पसरली, पण त्याच्या अंत्ययात्रेला कुणीच आलं नाही. शेवटी त्याची पत्नी आणि मुलाने एका केळीच्या गाड्यावर सदाशिव हिरट्टी यांचा मृतदेह ठेवला आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेलं. उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात साधी शववाहिका नाही या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर माणुसकीला काळीमा कोरोनाच्या भयाने फासला गेला आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यात आणि निपाणी शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज निपाणी शहरात 6 तर निपाणी तालुका ग्रामीण भागात 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहराबरोबर भोज, पट्टणपुरी, शेंदूर, शिरगुप्पी, बुद्धिहाळ येथे प्रत्येकी 1 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 5 महिला आणि 6 पुरुष असे एकूण 11 जणांचा समावेश आहे.
प्रतिबंधित क्षेत्र सील करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं, तर खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात येत आहे। सत्रह जुलै रोजी रुईतील पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला होता। शनिवारी 18 जुलै रोजी सकाळी याच आरोग्य विभागाकडून संबंधित पॉझिटिव्ह रुग्णासह संपर्कातील 19 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल देण्यात आला। नावातील गोंधळामुळे अशी चूक झाली असल्याचं आरोग्य विभागाकडून खुलासा केला, मात्र बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह संपूर्ण गावकऱ्यांचा जीव अक्षरशः टांगणीलाच लागला होता। अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांसोबत अशी गंभीर घटना घडू शकते तर सर्वसामान्य जनतेची काय हालत होत असेल अशी चर्चा होत आहे। कोरोनाची इचलकरंजीत 45 रुग्ण, तिघांचा मृत्यू। वस्त्रनगरीतील कोरोनाची श्रृंखला थांबता थांबेनाशी झाली असून शनिवारी दिवसभरात नव्याने 45 रुग्णांची भर पडल्यानं कोरोनाबाधितांची संख्या 330 इतकी झाली आहे, तर कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे। नगर परिषदेतील एका पदाधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।